कोल्हापूर पूरग्रस्तांना जगदीश पाटील आणि मित्र परिवाराने मदत पाठवून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी सोलापूर शहरातून प्रभाग 4 आणि भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील मित्रपरिवार प्रतिष्ठानच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी पॅरासिटेमॉल, आमोसलेट टॅबलेट, मास्क, सॅनिटायझर, खोकल्याची सिरप बॉटल, सर्दी खोकला लिक्विड ड्रम, हातमोजे, ऑक्सिमीटर आणि टेम्परेचरसह पूर्ण किट तसंच इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्याची माहिती भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी दिली. परिसरामध्ये जो काही निसर्गाचा कोप झाला त्या ठिकाणी महापुराची परिस्थिती ओढवली, त्यांना एक मदतीचा हात सोलापूरातून द्यावा म्हणून 1600 टॅवेल्स, त्याचबरोबर 500 सॅनिटायझर बॉटल, 500 मास्क, त्याचबरोबर 25,000 पॅरासिटामॉल गोळ्या आणि 5,000 ॲम्नोसलेट गोळ्या आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही औषधं, कप सायरप 1,000 आणि खोकल्याचे वगैरे असे औषधाचे जार 5, त्याचबरोबर हँडग्लोव्ज 1,000, त्याचबरोबर बाकी इतर औषधं जी काही इम्युनिटी वाढवायची गोळ्या आहेत ते साधारण 5,000 असे साधारण हा सगळ्या वस्तू आपण कोल्हापूर या ठिकाणी पाठवत आहोत. पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तू पाठवण्याची जबाबदारी शहर भाजपच्या वतीनं घेण्यात आली असून या पुढील काळात देखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदत पुरवली जाईल अशी माहिती शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली. ही आपली सामाजिक जबाबदारी ओळखून आपले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, महानगरपालिकेतील माजी नगरसेवक, स्थायी समितीचे माजी सभापती आणि विविध जबाबदाऱ्यांमधनं या परिसरामध्ये आपल्या कामाचा ठसा पक्षाच्या माध्यमातनं उमटवणारे संवेदनशील नेतृत्व आमचे जगदीशपण्णा पाटील, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आणि विद्यमान नगरसेवक अमित पाटील, त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी आपल्या सामाजिक जबाबदारीचं भान ओळखून जे औषधं, काही मेडिकल इक्विपमेंट आहेत, सॅनिटायझर आहेत, मास्क आहेत, फ्लास्क आहेत, जार आहेत, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची सामुग्री ही पाटील परिवाराने आपली जबाबदारी ओळखून आपला खारीचा वाटा या आपत्तीमध्ये देऊ केला आहे. भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि मित्रपरिवारानं कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे अशी प्रतिक्रिया सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिली. मागच्या वर्षी देखील सोलापूरने त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मदत करण्यास माझा सरकला नव्हता, त्यांना जगदीश पाटील अभिनव पद्धतीने चांगला पांडा सुरू केलेला. खरं तर जगदीश पाटलांनी त्या सांगली हे तर मदत करतातच की गेल्या 1.5 वर्षापासून त्या कोरोना काळामध्ये या सोलापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने मदत कार्य करून कोरोना काळामध्ये एक चांगला आदर्श तो निर्माण केलेला आहे. परवाच त्यांना त्या सर्वांच्या कामाची पावती म्हणून राज्यपालांनी ज्या पद्धतीने त्यांचा पुरस्कार केला जातो, त्यानंतर न थांबता जगदीश पाटलांनी शेजारच्या जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुन्हा पुन्हा धावते, याचाच एक पायंडा म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा जो मदतकार्य औषध उपचाराचा मदतकार्य सुरू आहे. यावेळी जगदीश पाटील, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सभागृह नेते शिवानंद पाटील, अनंत जाधव, नगरसेवक अमित पाटील, रुद्रेश बोरामणी, गोपाल झंवर, महांतेश झेडेकर, अक्षय अंजिखाने, सागर आतनुरे, निलेश जोडमोटे, वीरेश सुतार, गोपाल सोमाणी, सोमा भोगडे, सचिन तुकामाली, राज स्वामी, काशीनाथ शिरसीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.